काटा पेमेंट म्हणून ऊस घालवला मात्र वीस दिवस झाले बँकेत बिलाचा चेक दिला आहे मात्र बँकेत पैसे नसल्यामुळे चेक उठत नाही गुढीपाडव्याचा सण तोंडावर आहे कारखान्यावर दररोज हेलपाटे मारतोय मात्र कारखान्याचे अधिकारी दररोज नवनवीन आश्वासन देत आहेत गुढीपाडव्याचा सण कसा करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर उभा मांडला आहे पहा बिलासाठी गेल्या वीस दिवस हेल्पाटे मारणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा नाव पृथ्वीराज शहाजीराव पाटील माझं गाव तांदूळवाडी आहे काटा पेमेंटनं आम्ही पैसे देणार आहेत या आशेवरती माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी तांदूळवाडीच्या शंभर एकरापेक्षा जास्त ऊस हा चंद्रभागा सहकारी कारखान्याला घातलेला आहे आम्ही ऊस घातल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बँकेचे निशिगंधा बँकेचे चेक दिलेले आहेत हे अशा प्रकारचे चेक आहे ते आणि त्याच्यावरती अठ्ठावीस तारीख टाकून दिलेले होते चेक आठ आम्ही एक तारखेला हे शेक भरलेले आहेत बँकेमध्ये पण हो तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं पेमेंट बँकेकडून ही मिळालं नाही आणि इथं अधिकारी वर्गही देत नाही इथं सोनवणे साहेब आहेत आबा नागणे आहेत फरशर गुळुंकूर साहेब आहेत शेतकरी अधिकारी आम्ही प्रत्येकांना भेटण्याचा प्रयत्न केला प्रत्येकांना विचारलं कदमसाहेब आहेत आज सकाळी आम्ही आ एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आजही इथं दिवसभर आहे रोज येतो आहे पण उडवाओडीची उत्तर देत आहेत प्र बँकांची प्रकरणं मंजूर होणार आहेत मंजूर झाल्यावर देऊ दिव। दोन दिवसांनी देऊ पण परवा दिवशी सण आहे पाडव्याचा आमची पर्सनली वैयक्तिक काय कामं असतील लोकांचे देणे असतील आम्ही तीन महिने झालं लोकांना आज उद्या आज उद्या म्हणतोय आज गावात जाऊन तोंड दाखवायची ताकद माझ्यासारख्या शेतकऱ्यात राहिली नाही तसंच आता मार्च एंड आहे नऊ जुणं करायचं आहे मी स्वतः वैयक्तिक चार सोसायट्यांचा माझे कुटुंब सदस्य आहे तांदवाडीतल्या जय विजय सोसायटीचं पंच्याण्णव हजार रुपयाचं नऊ जुनं करायचं आहे तांदवाडी विविध कार्यसेवा सोसायटीचं तीन लाख पंच्याण्णव हजाराचं वल्लांचं खातं नऊ करायचं आहे आणि बाळवणी शेखेच्या युनियन बँकेचं माझं पंच्याहत्तर हजाराचं भावाचं नऊ जुनं करायचं आहे यासाठी मी बऱ्याचदा दोन महिन्यापासून चक्रा मारतोय परंतु अजिबातही इथलं प्रशासन दखल घेत नाही आज काय म्हणले तुम्हाला आज म्हणले की दोन दिवसात चार दिवसात प्रकरण मंजूर होईल रविवारपर्यंत किंवा पुढच्या सोमवारपर्यंत अशा प्रत्येक वेळेस दोन महिने झाला आम्ही हेच ऐकतोय आणि वेगवेगळ्या तारखा त्यांच्या ऐकतोय पण आज रोजीपर्यंत नेहमीप्रमाणेच त्यांनी उत्तर दिलेत की दोन दिवसानं बघू म्हणून परवा दिवशी असं नाही दोन दिवसात काय करणार आहे फोन वगैरे करताय अधिकाऱ्यांना वगैरे बऱ्याचदा फोन केला अधिकाऱ्यांना पन्नास पन्नास फोन झाले तर नागनी साहेबाला फोन झाले तर आहे ताटीसाहेबाला फोन झालेत आहे नंतर त्या अकाउंट विभागाचे एक साहेब तर त्यांना तर आज नेवराचा एक शेतकरी होता पाटील म्हणून त्यांना पन्नास फोन केले एकावन्न वेळेस त्याचा रेकॉर्ड आहे त्याच्याकडं रेकॉर्ड एक्कावन्न वेळेसचा त्यांनी कॉल उचलला आणि ते त्यांचं काहीतरी वैयक्तिक काम आहे ते असं आणि इथं खोटं बोलतात कोण काय खरं बोलत नाही काय खोटं बोलते म्हणजे अधिकारी असलं तर हजर नाहीत म्हणतात आणि बँकेत असं रोज ठराविक ठरलेली एक दिवशी सिनियर आहेत म्हणायचं आणि एक दिवशी ज्युनियर नाहीत म्हणायचं या संदर्भात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडे विचारणा केली असता पुढील दोन चार दिवसात बिलाचा विषय मार्गी लागेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे